हॅलो गाईज, मी प्रवीण बोलतो आहे फ्रॉम स्टार मराठी आणि माझ्यासोबत आहे सितीश दाते फ्रॉम पुणे. एकनाथ शिंदे ह्यांचं कॅरेक्टर आपण प्ले केलेलं आहे धर्मवीर या मूवीमध्ये. ठीक आहे, सो एकंदरीत तुझा अनुभव काय होता, कसा होता आणि तुझी जर्नी काय ह्या मूवीसोबतची ती सांगशील. ह्या अनुभवाबद्दल खरं तर अनेक मुलाखतींमध्ये ऑलरेडी बोलून झालं आहे, पण असं आहे की भाग्याची गोष्ट आहे दिघे साहेबांवरच्या सिनेमाचा भाग होता येणं आणि त्यात शिंदे साहेबांची भूमिका करता येणं. तर मी माझ्याकडनं अर्थात 100% ती पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काल चित्रपट रिलीज झाला आहे, आत्ता तरी फार सकारात्मक आणि उत्तम प्रतिक्रिया मिळत आहेत. बघूया यापुढे प्रेक्षक कसं प्रेम दाखवतात. पण कालपासून 10,000 वर शोज महाराष्ट्रात लागलेत, त्यातले बहुतांश हाऊसफुल झालेत. तर यातच दिघे साहेबांवरचं प्रेम आणि शिंदे साहेबांवरचं प्रेम हे प्रेक्षकांनी दाखवून दिले. त्याचबरोबर एक कौतुकाची झालर आहेच जी आमच्या वाट्याला येते. सही तुझा मीच काय का महाराष्ट्र फॅन आहे. गण्या कॅरेक्टर प्ले केलं होतं मूवी स्वेटरमध्ये, बरोबर. सो गण्या त्यात हे शिंदे साहेबांचं कॅरेक्टर, ही जर्नी कशी आहे किंवा ह्याच्याकडे तू कसं बघतोस ह्या सगळ्या प्रोसेसकडे. गण्या ते धर्मवीर ह्यात मध्ये खूप पल्ले येऊन गेलेले खरं तर. तर कुठलंही पात्र काय आव्हानात्मकच असतं, तसं हेही आहे तेही होतंच. आणि मला कायमच नट म्हणून मजा येते, सेल्फलेस म्हणजे ज्याला आपण म्हणतो आपल्यापासून खूप दूरचं असलेलं कुठलं तरी पात्र साकारताना, म्हणजे कुठल्याही नटाला त्याच्यातच मजा येते. ओके, तर ते या सिनेमाच्या निमित्ताने वाट्याला आलंय जसं मुळशी पाटीलच्या वेळेला आलं होतं. ओके, आता मराठीला ज्यावेळेस आपण बायोपिक मूव्ही बनवतो किंवा तुम्ही ॲज ॲक्टर ॲक्टिंग करता, सो खूप सारे चॅलेंज येतात, बरोबर आहे. आता बऱ्यापैकी दिघे साहेबाचं कॅरेक्टर त्यावेळेस होतं, बरोबर आहे. पण आता एकनाथ शिंदे साहेब आत्ता आहेत आणि त्यांचं कॅरेक्टर प्ले करताना काय काय चॅलेंज तुला आले किंवा त्यासाठी तू काय काय खबरदारी घेतली किंवा जर इकडे प्लस मायनस झालं तरी लोक बोलणार आहेत कारण काय कॅरेक्टर प्ले केलं, बरोबर आहे. सो तू खबरदारी कोणती घेतली शिंदे साहेबाचं कॅरेक्टर प्ले करताना. खबरदारी म्हणजे मी वेळ घेऊन व्यवस्थित काम केलं त्यावर. ओके, आणि अर्थात त्यात चुकून चालणार नव्हतं, बरोबर. आणि शिंदे साहेब इतके मोठे मंत्री, आपले नगरविकास मंत्री आहेत, बरोबर. त्यांना आपण गेली कित्येक वर्षे वेगवेगळ्या व्यासपीठांवर पाहतोय, तर अर्थात ते इतके व्यस्त आहेत की त्यांना फार भेटणं तर शक्य नाही. आता हल्ली सिनेमाच्या प्रमोशन्सच्या निमित्ताने वगैरे काही प्रमाणात तरी भेट होते, पण चित्रीकरणाच्या आधी ते इतके व्यस्त होते की त्यांना फार भेटता आलं नाही दुर्दैवाने. ओके, पण त्यांचे व्हिडिओज भाषणं पुरेशी उपलब्ध आहेत, त्यांच्या जवळची बरीच माणसं त्यांना भेटता आलं मला. ओके, तर त्यांच्यातून जे काही ऐकायला पाहायला मिळालं त्यातून भूमिका उभी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खबरदारी हीच की प्रवीणजी होते मदतीला आहेतच आणि कुठलाही प्रसंग चित्रित करताना ह्या प्रसंगात नेमकी त्यांची भूमिका, त्यांचं स्थान काय, ते कसं उठवलं जावं याच्यावर व्यवस्थित चर्चा करून आम्ही ते शूट करायचो. तर ते प्लॅन्ड झाल्यामुळे तसा स्ट्रेस नाही आला त्याचा, पण जबाबदारी फार मोठी होतीच तर ती पार पाडली असं मला वाटतं. ओके, जसं माझं मी क्वेश्चन केला होता की बायोपिक सिनेमा आहे, बरोबर आहे. तर तुझा असा कोणता बायोपिक सिनेमा आहे तुला खूप आवडतो किंवा तो आवर्जून पाहतो डबल डबल, तो असा कोणता आहे. आहेत अरे अनेक आहेत खरं तर, म्हणजे आता नावं घ्यायची झाली तर फार इंग्रजी सिनेमांमध्ये लिंकन आहे, शेंडलर्स लिस्ट आहे, आपल्याकडे काशीनाथ घाणेकर आहे, बालगंधर्व आहे, कितीतरी सुंदर सुंदर सिनेमे आहेत. पण आता मला शिवाय सरसेनापती हंबीरराव पण बायोपिकच तर आहे, तो ही आता रिलीज होईल 27 तारखेला. पण आता धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा एकमेव आवडता चित्रपट बायोपिक आहे. ठीक आहे, सो आता धर्मवीर आणि त्या काही आठवड्यामध्ये सरसेनापती बनवतोय, त्यामध्ये तुझा कॅरेक्टर आहे. सो एकंदरीत दिवाळीच आहे पूर्णपणे, नाही का, ॲज ॲक्टरला काय पाहिजे, राईट. सो खूप साऱ्या शुभेच्छा, टाईम दिला आणि थँक्यू 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 सो मच. येस ठीक, परफेक्ट, बाय.